गोसेवाप्रेमी रतनलाल बापना यांचे वयाच्या 86व्या वर्षी दीर्घ आजाराने निधन झाले. दातृत्व असलेले व्यक्तिमत्व जाण्यामुळे सामाजिक क्षेत्रात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. रतनलाल बापना यांचे सोमवारी दुपारी 16 नोव्हेंबर रोजी ऐन पाडव्याच्या आणि भाऊबीजेच्या दिवशी दीर्घ आजाराने दुःखद निधन झाले. बापनाजी हे भाईसाहेब म्हणून प्रसिद्ध होते. त्यांनी अनेक वंचित लोकांना, दिव्यांग गरिबांना आर्थिक मदत तसेच वस्तूंची मदत केली आहे. त्यांच्या अहिंसा तीर्थ गोशाळा येथे सुमारे 3000 देशी सह इतर जातीच्या गायी आहेत. बापनाजी यांची कुसुंबा येथे गोशाळा असून या अहिंसा तीर्थ गोशाळेत देशी गायी मोठ्या प्रमाणात असून त्यांचे संगोपन अतिशय चांगल्या प्रकारे होते. गोसेवेमुळे बापनाजी चांगले प्रसिद्ध आहेत. जळगाव सोन्याची बाजारपेठ म्हणून आपली ओळख आजही आहे. याच बाजारपेठेत सन्मानाचे नाव म्हणून रतनलाल बापना ज्वेलर्स आहे. रतनलाल बापना हे सुवर्णनगरीचे महत्वाचे शिल्पकार मानले जातात. अहिंसा तीर्थ रतनलाल बापना गोसेवा अनुसंधान केंद्र कुसुंबा येथे परिवाराच्या उपस्थित त्यांच्यावर अंत्यसंस्कार झाले.